लोकल माझ्या मुंबईतल्या नागरिकांना तिचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना 14 दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी पहिली आपण ही मुभा देतो आहोत. मी 15 ऑगस्ट का म्हणतो आहे, उद्यापासून का म्हणत नाही आहे, तर ते एवढ्यासाठी की आपण ह्या सगळ्या लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपवरती त्याचंसुद्धा ॲपसुद्धा लवकरच लवकर म्हणजे आज उद्यातच त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. त्या ॲपवरती आपण ॲप्लिकेशन एक ॲप्लाय करायचा की मी लस दोन्ही लस घेतलेला व्यक्ती आहे, लस घेतल्यानंतर मला एवढे दिवस झालेले, माझा हा बारकोड क्रमांक अमुक आहे आणि तो केल्यानंतर आपल्याला एक पास मिळेल. हे ठीक आहे, पण ज्यांच्याकडे फोन नाही त्यांना काय? त्यांच्यासाठी सुद्धा आपण मुंबईतील विभागीय महापालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये ऑफलाईन सिस्टीमने हे पास देणार आहोत. आज साधारणतः मुंबईमध्ये जवळपास 19 लाख नागरिक असे आहेत की ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत आणि त्यांना डोस घेऊन 14 दिवस हे झालेले आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण आज 19 लाख लोक आपल्याकडे आहेत. 15 ऑगस्टपर्यंत दर दिवशी ह्याच्यात वाढ होत जाणार आहे आणि मग एकदा का आपण ही सवय लावली, आपल्याकडे सगळ्यांकडे पासेस आले का, मग साहजिकच आहे आपण रेस्टॉरंट असतील, मॉल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टप्प्याटप्प्याने आपण उघड्या करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की आधी ज्यांचं तळहातावरती पोट आहे अशा माझ्या नागरिकांसाठी आपण 15 तारखेपासून 15 ऑगस्टपासून लोकलचा प्रवास त्यांना सुरू करायला देतो आहोत. परंतु 15 तारखेपर्यंत ह्या ॲपवरती म्हणा नाहीतर आपल्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयात म्हणून जाऊन आपण ते पासेस घ्यावे, कार्ड घ्यावं,